अकोट तालुक्यातील मुणगाव ते पाथर्डी मार्गावर एका शेतात शनिवारी 25 जून रोजी सकाळच्या सुमारास हरणाच्या पिल्लावर श्वानांनी हल्ला चढवला। या हल्ल्यात हरिण जखमी झाले ही माहिती पत्रकार स्वप्नील सरकटे यांना गावातील एका युवकाने माहिती दिली। त्यांनी ताबडतोब गावातील दोन युवकांसह शेतात धाव घेत त्यांच्या श्वानांपासून रक्षण केलं आणि जखमी अवस्थेतील त्या हरणाच्या पळसाला मुणगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले। त्यानंतर वन विभागाला माहिती देऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले। यावेळी कर्मचारी सुमंत रजाने वानखेडे तसेच गावातील युवक योगेश अंबळकर, निलेश सरकटे, विकास सरकटे, सामाजिक कार्यकर्ते सचिन सरकटे, पत्रकार स्वप्नील सरकटे आदी उपस्थित होते। एमसीएन न्यूज करिता देवानंद खिरकर, अकोट।